Ay, un lado la de cachela. Ahora. तुम्हाला किती रुपये भेटतात मग इथं? मला काय नाही भेटत. अच्छा बस तुम्ही जेवण करा आता. मी इथंच राहतो. अच्छा तुम्ही इथंच राहता. आज आपण आलेलो आहे इथे एका शेतामध्ये आणि आपण विचारू की शेतकऱ्याची परिस्थिती काय झाली आहे नेमकी कोरोनामुळे. तर आजोबांना सर्वप्रथम माझा नमस्कार. काय नाव आहे तुमचं? दाभाडे. दाभाडे. अच्छा अच्छा. तर हे तुम्ही किती दिवसापासून म्हणजे तुमचं किती दिवसापासून आहे इकडे? मी इकडे आता 5-6 महिन्यापासून. अच्छा अच्छा. त्या तुम्ही कोरोना कोरोनाचं नाव ऐकलं असेल ना. तुम्हालाही माहित आहे काय काही त्याचा आला का म्हणजे तुम्हाला काही वाटते का तुमच्या विचार शेतीवर काही त्याचा असा? काही नाही वाटत. अच्छा अच्छा. शेतीवर तुमचा काही कोरोनावर हे आहे का? नाही. तुम्ही एकटे आहे की तुमच्या मागे कोणती फॅमिली वगैरे आहे? अच्छा अच्छा. तिकडे राहते तर मग फॅमिली तुमच्या भरोशावर चालते का दोघांची? अच्छा काकू वारलाय. अच्छा अच्छा. हे काय तुम्हाला एकटालाच जीवन जगा लागते पायाला काहून काय झालं होतं पायाला? असं चालता चालता असं चालू एवढा खडे होते मागून कुत्रे आले झुकले पायात जोरानं काय करून देईन काही सांगता नाही. मग आता इकडे मग हे तर काय बियाणे लावले ना तुम्ही? हे निघाले की ते बियाणे? हो. काय लावलं? मराठी आहे. मराठी. मराठी. अच्छा 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 अच्छा. मी इकडे संत रावतो. तुम्हाला किती रुपये भेटतात मग इथं? मला काय नाही भेटत. अच्छा बस तुम्ही जेवण करा आता. जेवण पोरगं देते डब्बा. पोरगंच नाही डब्बा. ते चहा पाणी देतात. अच्छा अच्छा अच्छा. देतात चहा पाणी काही पोहे गे. हां हां. कष्टात जेवण झालं बाप्पा. बाबा तुमचं पहिले काय होतं तुमचे? पहिले काय करायचं तुम्ही? पहिले चांगलं होतं सगळं ना? गावात कोरोनाचा उर आलाय ना. पण इकडे काही आहे नाही काय? गावात. अच्छा अच्छा अच्छा. इकडे काही नाही. आता तुम्हाला म्हणजे त्याची भीती नाही का कोरोनाची? नाही. तुम्हाला काही भीती नाही आहे? जेव इकडे येणार जाणार कुंड आले तर अजून चालते. अच्छा अच्छा अच्छा. सांगतात ते असं झालं तसं झालं. हा हा. हा मेला तो मेला. बरोबर आहे. ऐकण्यात येते. हा ऐकण्यात येते. आता काय जो आला जीवन जगाले तू तर मरणार आहेस. आता तुम्ही तर पुरं जीवन जगला आहे राजो. तुम्हाला खायचं टेन्शन आहे बरं खायला. तुम्ही किती उन्हाळे पावसाळे चालले पण आम्हाला असं वाटतं की खरोखर गरजू पीपल आहे म्हणजे गरजू लोक आहे त्यांना आम्ही आमच्या प्रकारे मदत करतो. तर आज मी तुम्हाला काही मदत करून जातो आणि मी पुढच्या वेळेस येईन तर तेव्हा तुमच्यासाठी नक्की काही ना काही तुम्हाला एक सरप्राईज. Thank you.
Thank you.